ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। छत्रपती शिवाजी क्रेडिट संस्था कामधेनू म्हणून कार्यरत राहू दे महंतेश कवटगिमट मांजरी संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन। मांजरी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था समाजातील प्रत्येक घटकाला कामधेनू म्हणून कार्यरत राहू दे असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य व माजी मुख्य पक्षप्रदोत महंतेश कवटगिमट यांनी केले। मांजरी तालुका चिकोडी येथे श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक या नात्याने महंतेश कवटगिमट बोलत होते। समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कल्लाप्पण्णा मगेन्नावर, संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव, दत्त साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, शिवाजी क्रेडिट सौहार्द संस्थेचे संचालक मोहन लोकरे हे उपस्थित होते। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले हे होते। स्वागत संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांनी केलं। संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माजी विधान परिषदेचे सदस्य महंतेश कवटगिमट व माजी आमदार कल्लाप्पण्णा मगेन्नावर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी आमदार कल्लाप्पण्णा मगेन्नावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या उद्घाटन समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष अशोक काळभिरे, संचालक बाळासाहेब काळापुरे, विठ्ठल टोनपे, बब्रुवान सारापुरे, ज्ञानेश्वर पाटोळे, शिवाजी रोडे, विश्वास रसाळे, जहांगीर कोथळी, परशुराम तोरशे यांच्यासह अन्य संचालक मंडळ व छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या इंगळी उगार शाखेचे सल्लागार संचालक मंडळ उपस्थित होतं। सूत्रसंचालन व आभार संस्थेचे प्रधान व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी केलं। महानकरी न्यूजसाठी मांजरीहून राजू कोळी।